सविस्तर बातम्यांना सुरुवात करूया आणि सुरुवातीला एक पुण्यातनं धक्कादायक बातमी येते. पुण्यात पालकांना इंग्रजी शाळेनं नेमलेल्या बाउन्सर्सकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. बिबेवाडीतल्या क्लाइन मेमोरियल इंग्लिश मीडियम शाळेत काही पालक विविध मागण्यांसाठी निवेदन घेऊन गेले होते. यावेळी या शाळेकडनं पालकांचं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी पालकांच्या अंगावर खासगी बाउन्सर सोडण्यात आले. या बाउन्सर्सनं पालकांची बाजू ऐकून घेण्याऐवजी थेट त्यांच्या अंगावर चाल केली. त्यांना काठीनं मारहाण करत शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार घडलाय. या घटनेमुळे पालक वर्गात संतापाची लाट पसरली आहे. इतक्या मोठ्या संख्येनं शाळेत बाउन्सर्स ठेवल्यानं ही शाळा आहे की पब असा प्रश्न उपस्थित होतोय. तसंच पालकांना गुंडांसारखी अमानुष मारहाण कितपत योग्य आहे असाही सवाल उपस्थित करण्यात येतोय. झालेल्या प्रकाराबाबत क्लाइन मेमोरियल शाळेकडनं कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. या शाळेची बाजू ऐकून घेण्यासाठी साम टीव्ही सातत्यानं पाठपुरावा करत आहे. आपण पाहतोय पुण्यातल्या बिब्बेवाडीतला हा धक्कादायक प्रकार आहे. क्लाइन मेमोरियल स्कूलमध्ये पालक निवेदन घेऊन गेलेले असताना ते निवेदन घेण्याऐवजी शाळेच्या बाउन्सर्सकडनं पालकांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. या घटनेमुळे या शाळेमध्ये बाउन्सर्स नेमके कशासाठी हा प्रश्न उपस्थित झालाय. काही वेळापूर्वीच साम टीव्हीनं पीडित पालकांशी चर्चा केली. त्यावेळा झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी सांगितलं, शाळेकडनं झालेली फी वाढ आणि एकूणच कोणकोणती फी आकारली जाते हे समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, मात्र शाळेकडनं वारंवार उडवाडवीची उत्तरं दिली जात आहेत. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गोपाल मोडघरे सध्या आपल्या संपर्कात आहेत. गोपाल, पोलिसांमध्ये तक्रार या सगळ्या प्रकाराची झाली होती, त्यावर काही पुढे कारवाई होताना दिसतीये का? पालकांना जी बाउन्सरकडून मारहाण करण्यात आलेली आहे त्या संदर्भात पालकांनी बिबेवाडी पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल केलेली आहे. पोलिसांनी पालकांची तक्रार दाखल करत शाळेविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र एकूणच ह्या मारहाणीच्या घटनेमुळे पालकांमध्ये मोठं संतापाचं वातावरण आहे. पुणे हा शिक्षणाचं माहेरघर आहे आणि अशा शिक्षणाच्या माहेरघरामध्ये जे विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत त्यांना स्कूलमध्ये बाउन्सरनी मारहाण केली आहे. या संदर्भात आपल्या सोबत बोलण्याकरिता काही पालक आहेत. नेमकं काय प्रकार झाला होता, का बरं बाउन्सरनं तुम्हाला स्कूलमध्ये मारहाण केली? आम्ही 9 तारखेला शाळेमध्ये निवेदन देण्यासाठी आलो होतो. 4-5 पालक आलो होतो. आम्ही लेखी अर्ज घेतले होते. आम्ही शाळेला फक्त एक विनंती केली की आम्हाला ह्या अर्जावर तुमची पोच द्या, शाही शिक्का द्या, तुम्हाला हा अर्ज पोचलेल्याचा. प्रिन्सिपल मॅडमनी आम्हाला ते स्पष्ट नेण्यात नकार दिला आणि त्या बाहेर तर आल्याच नाहीत. त्यांच्या ज्या PA होत्या त्यांनी सांगितलं तुम्हाला मिळणार नाही. मी म्हटलं आम्ही फक्त निवेदन देतो, ह्याचं तुम्ही आम्हाला हे द्या. मग आम्हाला, आम्ही तर वाट बघत असताना आम्हाला लेडी बाउन्सर थ्रू सगळ्या जेंट्सला काठीने मारहाण करून आम्हाला शाळेच्या बाहेर हाकलण्यात आलेलं आहे. आणि मग आम्ही बिबेवाडी पोलीस चौकमध्ये त्याच्याबद्दल रितसर तक्रार नोंद केलेली आहे. खरं तर तुम्ही सनदशीर मार्गानं मागणीसाठी गेले होते आपला मान्य करण्यासाठी, मात्र असं असताना देखील तुम्हाला मारहाण करण्यात आली. मुळात शाळेमध्ये बाउन्सरची गरज आहे असं तुम्हाला वाटते का? हा कॉन्सेप्ट टोटल इलिगल आहे. लहान मुलांच्या शाळेमध्ये आणि जिथे विद्येचं माहेरघर आहे, मंदिर आहे, अशा ऑर्गनायझेशन्समध्ये बाउन्सर्स अपॉइंट करणं हे अनैतिकच आहे. जिथं बाउन्सर्स असतात तिथे 100% असं असतं की त्या माणसाला त्याच्या जीवाची हानी होते किंवा त्याला असुरक्षा वाटते असं फिलिंग आहे. मग असं जिथं सभ्य पालक फक्त मागणी घेऊन येतात त्यांना तुम्ही घाबरताय, मग असं काही होतंय का? तुम्ही असं काही केलेलं आहे का हा माझा प्रश्न आहे की ज्यासाठी तुम्ही असे बाउन्सर्स अपॉइंट करताय. शिवीगाळ होणं अशा ठिकाणी, ज्या मुलांना आम्ही शाळा शिकण्यासाठी, विद्या घेण्यासाठी इथे पाठवतो, तिथे तुम्ही शिवीगाळ करता, मारहाण करता, बरं पालकांना करता, मग सभ्य लोकांच्या बरोबर हा व्यवहार होत असतो ना, प्रिन्सिपल किती नैतिक दृष्ट्या वागतात याचा तर व्हिडिओ आम्ही तुम्हाला दिलेलाच आहे. आणि यामुळे या गोष्टीचा निषेध व्हावा आणि बाउन्सर शाळेच्या बाहेर फेकले जावे एवढी आमची मागणी आता आहे. कोरोना काळामध्ये सगळ्यात पालकांची परिस्थिती हलाखीची झाली होती, असं असताना म्हणजे पालकांना शैक्षणिक शुल्क भरता आली नाही, ही मागणी तुमची शाळा का मान्य केली नाही, काय एवढं वाद झालाय?
हे तर शाळा सांगू शकते तुम्हाला योग्य पद्धतीने। आणि आम्हाला ज्या ज्या दिवशी 9 तारखेला जी घटना घडली आहे त्याबद्दल मला एक अजून एक त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे की हे त्याच दिवशीचं हे नाही आहे की त्यांनी पोच दिली नाही। हे प्रत्येक वेळेस आम्ही जेव्हा रिटर्न कंप्लेंट घेऊन जातो किंवा रिटर्न ॲप्लिकेशन घेऊन जातो त्यांच्याकडे, ते कधी आजपर्यंत 3 वर्षामध्ये आम्हाला एकदाही सही किंवा शिक्का दिलेला नाही आहे। ते ॲक्सेप्टच करत नाही कुठली गोष्ट, कारण आता पोच घेतली नाही तर आम्हाला कसं कळणार ते त्यांनी वाचलं आहे का डस्टबिनमध्ये टाकलं आहे। हे फक्त पोच, मग ते का घाबरत आहेत आमच्या ॲप्लिकेशनला, ते का घाबरत आहेत का? हे आम्ही तर अमान्य म्हणजे एकदम सोप्या मागण्या करत आहेत, वेगळ्या काही मागण्या करत नाही, आणि पेरेंट्स फी भरायला तयार आहेत, फक्त आमचं जे हक्क आहे ते आम्हाला मिळावं हीच आमची मागणी होती। पण ह्या काळामध्ये त्यांनी असं बाउन्सर्स पाठवलं, आमची ही तयारीसुद्धा नव्हती की बाउन्सर्स असे असतील किंवा आमच्यावर असं अग्रेशन होईल। समजा असं असेल तर पुढच्या वेळेस मग आम्हाला पूर्ण तयारीनिशीत जावं अशी आम्हाला सगळ्यांना असं वाटतंय आता। मग हे आता काय करावं आम्ही? नक्की सुरक्षित आम्ही सुरक्षित आहोत का नाही, शाळेमध्ये आमची मुलं सुरक्षित आहेत का नाही, हे प्लीज तुम्हीच शाळेला विचारावं ही विनंती। शाळेमध्ये अशा प्रकारे बाउन्सर उभे असतील तर जे मुला विद्यार्थी आहेत त्यांच्या कोवळ्या मनावर काय परिणाम होईल? सगळ्यात पहिले तर जो घटना घडली आहे ती निंदनीय आहे, आणि दुसरी गोष्ट जे बाउन्सर ठेवले होते खरंच ते पहिले तर त्यांचं सर्टिफिकेट बघितलं पाहिजे की ते कोणत्या लेवलचे आणि कोणत्या कॅटेगरीतले होते, कारण जी त्यांची भाषा आणि ज्या पद्धतीने त्यांची वागणूक होती हे तर कुठल्याच प्रकारे असं वाटत नव्हतं की ते लीगल बाउन्सर आहेत। ते असं वाटत होतं की त्यांना झोपडपट्टीतनं आणल्या गेलेलं आहे। लिटरली त्या लेडीज ज्या होत्या त्यांची भाषा एवढी घाणेडी होती की आम्हाला ती भाषा परत उच्चारता पण येणार नाही अशा पद्धतीत त्या घाणघाण शिव्या देत होत्या आणि बोलत होत्या। हे आमच्याकडे लाईव्ह रेकॉर्डिंगमध्ये सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता की लेडीला पुढं करून पुरुषांना मागं ढकलायचं हे शाळेनी एकदम घाणेरडा प्रकार केलेला आहे। याच्यामध्ये काही गरज नव्हती या गोष्टीची, फक्त एक पोच दिली असती तर हे सगळं तिकडच्या तिकडं मिटलं असतं, बाकी काही कोणत्या पालकांची अपेक्षा नव्हती। आत्ता ऑलरेडी पॅन्डेमिकमुळं सगळे पालक त्रस्त आहेत, फायनान्शियल कंडिशनमुळं आहेत, नोकऱ्या गेलेल्या आहेत, जॉब गेलेले आहेत, सगळ्यांना तो त्रास झालेला आहे। ही काय पहिली शाळा नाही आहे जे पालकांना त्रास आहे, सगळ्या शाळेंचं हेच अवस्था आहे। आणि आम्हाला एवढीच विनंती आहे की आत्ता पॅन्डेमिकमध्ये फक्त त्यांनी सहकार्य करावं, बाकी काय नाही, आज ना उद्या वेळ ही परत चांगली होणार आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे पालक आहेत ते स्कूलची जी शैक्षणिक शुल्क आहे ती भरायला तयार आहेत, मात्र त्यांना जी बाउन्सरकडून जी मारहाण झाली आहे त्यामुळे एकूणच पालकांमध्ये मोठं संतापाचं वातावरण आहे। या प्रकरणाची दखल शिक्षण आयुक्तांनी घ्यावी आणि शाळेवर कारवाई करावी अशी मागणी पालक करताना दिसतात। गोपाळ, आपल्यासोबत या क्लाईन मेमोरियल स्कूलच्या प्रिन्सिपल सुनंदा सिंग जोडल्या गेल्या आहेत, आपण त्यांना विचारूयात। सुनंदा सिंग, आप देख रहे हो कि ये जो यहाँ पे जो बच्चों के माँ बाप आए थे आपको मिलने के लिए, उनसे स्कूल की तरफ से कोई मिला भी नहीं, बल्कि उनको वहाँ पे जो बाउंसर्स थे उन्होंने मारपीट की, ये क्यों हुआ? वहाँ पे बाउंसर्स क्यों खड़े हैं? सर जी बोलिए बोलिए। हाँ, ये जो सिक्योरिटी ऑफिसर थे उस दिन क्या हुआ, पीटीएम थे। यूजुअली हमारे स्कूल में जो होता है कि पीटीएम के दिन ये जो ग्रुप है, पर्टिकुलर ग्रुप हु डिड नॉट पे फीस फ्रॉम फोर इयर्स, हाँ, वो हमेशा आके यहाँ बहुत तमाशा करते, माहौल बिगाड़ते। तो उस दिन पीटीएम था तो हमने सिक्योरिटी गार्ड को बुलाया। हाँ, दे केम इनसाइड, ऑल ऑफ देम इनसाइड द गेट। और बच्चों की सिक्योरिटी इज द मेन थिंग फॉर अस, बहुत इंपॉर्टेंट है, इसीलिए हम लोगों ने ये सिक्योरिटी गार्ड को बुलाया था। लेकिन बच्चों की सिक्योरिटी के लिए बाउंसर्स की जरूरत पड़ती है? पड़ती है सर, क्योंकि ये लोग बहुत, ये 3 साल से हम लोग परेशान है इनसे। हमने पुलिस कंप्लेंट भी दी थी, 2 साल से पुलिस कंप्लेंट। आई हैव दिस कॉपीज आल्सो विद मी, इट इज ड्यूरिंग द प्रीवियस प्रिंसिपल जी। आप ऐसे ही जुड़ी रही है हमारे साथ, जयश्री देशपांडे जुड़ गई है पेरेंट्स असोसिएशन की। जयश्री, आपण पाहतोय या प्रिंसिपल मॅडमचं असं म्हणणं आहे की मुलांच्या सुरक्षेकरता तिथे आम्ही बाउन्सर्सला नियुक्त केलंय, खरं तर शाळेमध्ये बाउन्सर्स असणं हा कुठल्याही आतापर्यंत महाराष्ट्रात काय कुठेही असा प्रकार आपण बघितलेला नाहीये, कुठल्या नियमात किंवा कुठल्या लॉजिकने आपण हे मान्य करायचं? खरं तर या सगळ्या निमित्ताने पुन्हा एकदा वारंवार शाळा प्रशासनाची मंजुरी सरकारच्या आणि शिक्षण विभागाच्या समोर येते,
आधी आपल्याला सांगण्यात आलं की आम्ही पीटीएम होती आणि त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी बाउन्सर बोलवले होते. सगळ्यात पहिल्यांदा हे विद्यार्थ्यांचं माहेरघर आहे की ही दडपशाही चाललेली आहे. आज तुम्ही नेमके ते कोणाच्या सिक्युरिटीसाठी बोलवले होते? जर प्रिन्सिपलला एवढं वाटत होतं तर त्यांनी काही वेळ पालकांच्या समोर येऊन त्यांच्याशी चर्चा करायला काय हरकत होती? तुमच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही असताना सुद्धा तुम्हाला बाउन्सरची गरज का पडते? आजचे पालक म्हणजे हे लोक गुंड समजतात. आज पालकांचं नेमकं म्हणणं काय आहे? गेल्या 3 वर्षापासून हे म्हणतात की पालकांनी फीज भरलेली नाहीये. तर नेमकं पालक काय म्हणतात? तुम्ही पालकांचं म्हणणं कधीच ऐकून घेत नाहीत आणि असे कुठल्या तरी करायची खोट्या तक्रारी करायच्या, पालकांवरती पोलीस केसेस दाखल करायच्या. बरं, याच्यामध्ये असंवेदनशीलता अशी आहे की पोलीस लोक सुद्धा या पालकांच्या बाजूच्या तक्रारी जेव्हा दाखल करून घेतात तेव्हा त्यांचे हात खूप थरथर कापत असतात. पण शाळांच्या बाजूच्या तक्रारी ते लगेच कंप्लेंट लिहून त्याच्यावर ऍक्शन घेतात. म्हणजे प्रत्येक वेळेला पालकच दोषी हे दाखवण्याची प्रायव्हेट शाळांची मुजोरी चालू आहे आणि यांना कुठेतरी कायद्याच्या चौकटीत राहून आपलं काम करायचं नाहीये. या सगळ्या गोष्टींची दडपशाही करण्यासाठी यांना बाउन्सरची गरज पडते. जयश्री, ताई एक महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत येते, ते म्हणजे शाळेवरती गुन्हा आता दाखल झालेला आहे कारण पालकांनी ही तक्रार केली होती. आपण सुनंदा सिंग यांची प्रतिक्रिया घेऊयात. प्रिंसिपल मॅडम बताइए, आप आपका इसके ऊपर क्या कहना है? सर, ऍक्च्युली 3 वर्षापासून यांनी फी जी भरलेली नाहीये आणि ते फी भरायला सुद्धा तयार नाहीये. ते ऍक्च्युली गव्हर्नमेंटचं जे GR आहे मागचा पूर्वीचा तो ते फॉलो करायला म्हणतायत 15% कन्सेशन. पण आता ती केस आहे ती हायकोर्टामध्ये पेंडिंग आहे सध्या. तो वी आर वेटिंग फॉर हायकोर्ट जजमेंट. तर त्यांना आम्ही ते पण सांगितलेलं आहे की जजमेंट नंतर आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. मीन वाईल मॅनेजमेंट बरोबर आता मंडेला आमची मीटिंग आहे, त्या मीटिंग मध्ये बघूया काय होतं. मॅनेजमेंट इज व्हेरी पॉझिटिव्ह आणि या वर्षी आम्ही बऱ्याच मुलांना फी कन्सेशन दिलं याच्यासाठी की पॅन्डेमिकमुळे बऱ्याच लोकांचं जॉब गेलेला आहे आणि काही असे पण विद्यार्थी ज्यांचे वडील पण वारले, आई पण वारली, त्यांना 100% आम्ही फी कन्सेशन 10th स्टँडर्ड पर्यंत, सर इट्स नॉट ओनली दिस इयर, 10th स्टँडर्ड पर्यंत आम्ही कन्सेशन दिलेलं आहे. आणि असे बरेच स्टुडंट्स आहेत त्यांना आम्ही कन्सेशन दिलेलं आहे, असं हे नाहीये की आम्ही देत नाहीये. आणि सर, वन मोर थिंग, वी हॅव टू रन द स्कूल. मेंटेनन्स आहे, टीचर सॅलरीज आहे, आम्ही कुठून देणार? आणि 70% पेरेंट्सने आमची फी भरलेली नाहीये तर आम्हाला नोटिसेस पाठवणं. आणि आम्ही विद्यार्थ्यांना सर्व फॅसिलिटी देत आहोत, त्यांची परीक्षा घेत आहोत, ऑनलाईन क्लासेस आर गोईंग ऑन. आता ऑफलाईन सुद्धा गव्हर्नमेंटच्या ऑर्डर प्रमाणे आम्ही हे केलेलं आहे, सुरू केलेलं आहे. आणि सगळं करून सुद्धा परीक्षा सुद्धा घेतो, रिझल्ट इज आउट. एवढं करून सुद्धा हे लोक, आम्ही त्यांना काय सांगितलं? वी हॅव गिव्हन यू प्रोव्हिजन, तुम्ही मंथली भरा, क्वार्टरली भरा, इन्स्टॉलमेंट मध्ये भरा, तुम्हाला जशा पद्धतीने भरायचं पण भरा, काहीतरी भरा तुम्ही 5,000-10,000. पण ते सुद्धा ते करायला तयार नाहीये सर. ठीक, सुरंदा सिंग आपल्यासोबत काही पालक सुद्धा आहेत, आमचे प्रतिनिधी त्यांच्यासोबत आहेत. तुम्ही आरोप करताय की 70% पालकांनी फी भरलेली नाहीये, आपण थेट त्या पालकांकडनं जाणून घेऊयात. गोपाळ, सुरंदा सिंग ज्या शाळेच्या प्रिन्सिपल आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की 70% पालकांनी फी भरलेली नाहीये, तिथल्या पालकांना विचारा की हे खरं आहे का? निश्चितच आपल्यासोबत या ठिकाणी अजून काही पालक आहेत. ज्या स्कूलच्या ज्या प्रिन्सिपल आहेत सुनंदा सिंग, त्यांचं म्हणणं आहे की 70% पालकांनी फीज भरली नाही आणि ते फीज भरायला तयारच होत नाहीत. गेल्या 2-3 वर्षापासून त्यांना फीज भरली नाही. किती त्यांच्या ह्या दाव्यात किती तथ्य आहे? असं नाही, आम्ही फीज भरायला 100% तयार आहोत आणि 15% जी गव्हर्नमेंटचीच मागणी आहे, नियम आहे, पण त्यानुसार ते जर लेखी देत असेल की आम्ही 15%सुद्धा माफ करू शकत नाही. पण आम्हाला ते रिटर्नमध्ये हवं आहे, आम्ही उद्याच्या उद्या फी भरतो. त्यांची समजा 25,000 फी असेल, 1,000 अजून वाढून द्यायला तयार आहे मी, फक्त त्यांनी लीगल द्यावं आम्हाला. पण त्यांचं जे प्रिन्सिपलचं म्हणणं आहे की तुम्ही पालक म्हणजे फीज भरायलाच तयार नाही आहात आणि एक हायकोर्टामध्ये एक जजमेंट त्यांचं पेंडिंग आहे असं ते दावा करत आहे. फीज भरायला आत्तापर्यंत पूर्ण फीज भरत आलो आहोत, कधीच म्हटलं नाही की आम्ही फी भरणार नाही आहे. 2019 जे फी इलिगल वाढवण्यात आली आहे त्याबद्दल आम्ही, कारण फी वाढवणं म्हणजे कमिटीची परमिशन घेऊन किंवा लेखी सग त्यांची बरोबर मीटिंग घेऊन मग फी वाढवली जाते. पण हे आपापसातच बोलून फी वाढून गेलेले आहे. त्यासाठी आमची लढाई होती की तुम्ही जे फी वाढवत आहे ते लिगली वाढवा. आम्हाला फी भरण्यात कधी आम्ही नकार दिलेला नाहीये, आम्ही फी भरायला तयार आहे, जे आहे ते लिगली व्हावं एवढीच इच्छा आहे. फी
वाढ करताना पीटीएचं मत कधी विचारात घेण्यात आलं नाही का? आणि त्यांच्या दाव्यात किती तथ्य आहे? ते म्हणतात की तुम्हाला आम्ही वेगवेगळी अपॉर्च्युनिटी दिली होती की क्वार्टरली पण फीस भरायची ही सुविधा दिली होती. फी भरण्याच्या बाबत कधीच आम्ही नाही म्हणलेलो नाही. फक्त आम्ही 2019 पासून हा एक लीगल प्रश्न रेज केलेला आहे की पीटीए जी फर्म केलेली आहे ती लीगल आहे का, आणि जेव्हा तुम्ही फी वाढवली आहे ती लीगली वाढवली आहे का, असा आमच्याकडं पत्रव्यवहार आहे. एक सोडून आमच्याकडं कमीत कमी 60 ते 70 पत्रव्यवहार या शाळेबरोबर केलेले आहेत. शाळा पूर्णपणे खोटं बोलतीये. फी न भरण्याचं कारण एवढंच होतं की 2019 पासून रेज केलेल्या गोष्टी ह्यांनी एकाही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. ना हायजीनचं दिले, ना डेव्हलपमेंट फंडचं दिले. आज तुम्ही बघू शकता पालकांचं म्हणणं लक्षात आलं. आपण सुनंदा सिंग यांच्याकडनं उत्तर घेऊयात. सुनंदा मॅडम, आपण पाहताय पालक म्हणतायत की तुम्ही लिगली फी वाढ करा, आम्ही सगळी फी भरायला तयार आहोत. मात्र शाळा खोटं बोलतीये, शाळा लिगली फी वाढवत नाही, आपापसात ठरवून फी वाढवतीये. सर, याबाबत मला असं म्हणायचंय की 2019 मध्ये हे फी प्रपोजल पीटीएम मध्ये डिस्कस केलेलं होतं आणि सीआर जे आहेत क्लास रिप्रेझेंटेटिव्ह त्यांच्या सह्या पण झालेल्या आहे. माझ्याकडे डॉक्युमेंट सुद्धा आहे. आणि हे जे पालक बोलतात कदाचित ते सीआर नसावेत. आणि ह्याचं एक्सप्लेनेशन प्रिव्हियस प्रिन्सिपल मिस्टर बेंजामिन सायमन त्यांनी सुद्धा दिलेलं आहे पालकांना, पण हे पालक ऐकायला देखील तयार नाही. आणि आम्ही सर गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे 2 वर्षांनंतर फी वाढू शकतो असं गव्हर्नमेंटचे नॉर्म्स आहेत. त्याच्याप्रमाणे आम्ही ती प्रक्रिया केली होती, पण त्यासाठी त्या पालकांनी त्याच्यातही ऑब्जेक्शन घेतलं होतं त्यावेळेस. आणि बेंजामिन सरांचा पण करस्पॉन्डन्स त्यांच्याबरोबर भरपूर झालेला आहे त्या संबंधाने. बरं, मग आता पालकांची मागणी आहे की तुम्ही हे लेखी द्या. हॅलो, पालकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही हे लेखी रिटर्न मध्ये जर का दिलं तर आम्ही सगळी फी भरायला तयार आहे. सर, लेखी आहे त्यांच्याकडे, आमच्या फाईलला सुद्धा लेखी भरपूर पडलेलं आहे, लेखी दिलेलं आहे सर त्यांना. मग आता इतके दिवस झाले हे सगळं फीवरनं वाद सुरू आहे, आता शाळेमध्ये निवेदन घेऊन पुन्हा पालकाला त्यांना मारहाण झाली, आता यापुढे जाऊन पालकांसोबत बसून पुन्हा चर्चा करण्याची शाळेची तयारी आहे का? आहे, आहे, जरूर आम्ही करू सर, तो प्रॉब्लेम. काल देखील मी 2 पेरेंट्स आणि त्यांना मी एवढंच सांगितलं, तुम्ही मॉब करून येऊ नका. तुम्ही 2 जण तुमचे रिप्रेझेंटेटिव्ह या आणि व्यवस्थित बोला. इवन मॅनेजमेंट इज रेडी टू स्पीक टू देम, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही सर. आम्ही बोलायला तयार आहे, नो प्रॉब्लेम. धन्यवाद सुनंदा मॅडम या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. त्याचबरोबर गोपाल आपले आभार. सुनंदा सिंग यांनी पालकांना आवाहन केलंय की त्यांच्यापैकी 2 प्रतिनिधी जर आले तर शाळा त्यांच्यासोबत बसून चर्चा करायला तयार आहे, आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या ऐकून घेऊन त्याच्यावरती शाळा तोडगा काढायला तयार आहे. आपले आभार या सविस्तर प्रतिक्रिया पोहोचवल्यात. त्याचबरोबर जयश्री देशपांडे आपलेही आभार या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.